फ्रेंड माझं नाव प्रियंका आहे आणि माझ्या चॅनलचं नाव मस्तच प्रियंका रेसिपी आहे आणि मस्तच प्रियंका रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डोसा, पण डोसा भन्नाटाचा डोसा कसा करायचा, म्हणजे 100% परफेक्ट डोसा कसा करायचा ते बघायचं आहे आपल्याला। आणि डोशाचं पीठ भिजू घालते वेळेस काय घालायचं आहे, आणि डोसा आपला तो वेळा चिटकतो, तत्का चिटकतो, कुरकुरीत होतो किंवा कुरकुरीत कधी होत नाही, हे सगळेच प्रकार डोशामध्ये काय होतात अगदी हॉटेलसारखा, जसा हॉटेलात मिळतो डोसा तसा डोसा आज आपण घरी करणार आहोत। ते डोसा कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग डोसा कसं करतात आणि डोशासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूया। हॅलो फ्रेंड, मी इथं घेतलेला आहे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजून एकत्रित, आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि मेथी थोडीशी एक अर्धा चमचा प्रमाण म्हणून चालतं। वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1/2 चमचा मेथी घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे भिजू घातलेले आहेत, जे आपण नाश्त्यात पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत, ते पण भिजू घातलेले आहेत। आणि आता आपण हे वाटण करून घेऊया, मिक्सी करून घेऊया। मी सकाळी 8 घातलेले होते भिजू आणि आता रात्रीचे 10 आहेत, मी वाटून घेतलेला आहे आणि रात्रभर हे वाटण असंच ठेवूया। वाटण पण आपलं बघू शकता, म्हणजे खूप सारं फुगलेलं आहे, मला क्लिप ते मिस्टेक झालेली आहे म्हणून दाखवलेलं नाही, म्हणजे रात्रपीठ थोडंच होतं आणि सकाळी खूप झालेलं आहे, जास्ती झालेलं आहे फुगून। बघू शकता पिठाचं टेक्स्चर कसं आहे। मी वाटीमधलं म्हणजे बाउलमधलं पीठ थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण आपलं पीठ घट्ट आहे, ते म्हणजे डोशासाठी परफेक्ट नाही, थोडंसं त्यामध्ये पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं आपल्याला म्हणजे डोसा किंवा इडली काय करायचं आहे तितकंच पीठ बाजूला घ्या आणि त्यामध्येच मीठ टाकून घ्या, म्हणजे सर्वच पीठामध्ये मीठ घालून घेऊ नका, कारण आपलं 2 ते 3 दिवस पीठ राहू शकत नाही मीठ घातल्यानंतर। आणि जितकं पाहिजे तितकं बाजूला काढून घ्या, उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवा, 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस आरामात आपण डोसा किंवा इडली करू शकतो। तवा असा आपला तापलेला आहे, त्यावरती पाण्याची छिडकारी मारून घेऊया 2 वेळेस। लक्षात ठेवा, जेव्हा आपण डोसा टाकतो तेव्हा तवा थंड पाहिजे, जेव्हा आपण डोशाचं बॅटर टाकतो तेव्हा तवा थंड पाहिजे, आणि अलगत हाताने आपण डोशाला फिरून घेऊया। स्पीड जास्ती पाहिजे पण वाटीला दबाव नाही, फक्त हलक्या हाताने आपण डोशा त्यावरती फिरून घेऊया, म्हणजे तुमचा डोशा आलाच समजा, असं नाही केलं तर तुम्ही डोशा म्हणजे तवा गरम ठेवलात आणि त्यावर पीठ घातलात म्हणजे डोशाचं पीठ आपलं चिटकतं आणि डोशा आपल्याला काढता येत नाही। हेच ते महत्त्वाची टिप्स आहे इथं, म्हणजे घालते वेळेस तवा आपला थंड पाहिजे, खूप थंड पाहिजे आणि पुन्हा तवा गरम पाहिजे। आता आपण डोसा फिरवून घेतलेला आहे छान असं, कडा आपले जेव्हा म्हणजे हाडकले जातील तेव्हा त्यावरती तेल सोडायचं आहे, म्हणजे कोरडं जेव्हा डोसा होतं ओल्यामधून कोरडं होतं तेव्हा आपल्याला तेल घालायचं आहे। ओल्यामध्ये तेल वरती घालायचं नाही, कारण आपला तेल आपण ओल्यामध्ये घातलं तर डोसा तिथं चिटकून बसतो, त्यासाठी जेव्हा किनारे डोशाचे कोरडे होतात तेव्हा आपल्याला तेल सोडायचं आहे आणि 2 मिनिट आपल्याला डोसा पुन्हा गॅसवरतीच ठेवायचा आहे।
बघू शकता तुम्ही, म्हणजे तवा दोसा तव्याला सोलडेला आहे, म्हणजेच आपोआप वरी येत आहे. समजायचं की आपला दोसा आता परफेक्ट आहे. आणि गॅसचं फ्लेम म्हणजे तर जेव्हा आपण दोसा टाकतो तेव्हा लो पाहिजे, जेव्हा दोसा टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय पाहिजे. आता आपला दोसा परफेक्ट असा रेडी आहे, काढून घेऊया आपण. झालेला आहे आपला पहिला दोसा. आता आपण दुसरा पण दोसा ॲज इट इज प्रोसेसने जसं पहिला केलेला आहे तसाच करायचा आहे. मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते, आपण हातामध्ये कापड घेतो तेव्हा आपलं कापड म्हणजे जाडसरच पाहिजे, कारण स्पीड पाहिजे इथं. आणि आपण छोट्या कापडाने ते करत बसलो मग किंवा पुसत बसलो तेव्हा आपला तोपर्यंत गरम होईल आणि दोसा आपलं चिटकेल. त्यासाठी दोन वेळेस पाण्याचे छिडकारे मारून त्यावरती मोठ्या कापडाने लवकरात लवकर तव्यावरचं पाणी पुसून घ्या आणि जितकं होईल तितकं दोशाचं पीठ पण लवकरच तव्यावरती टाकण्याची कोशिश करा. तेव्हाच आपला दोसा परफेक्ट येतो, अन्यथा येणार नाही. दोशामध्ये स्पीड महत्त्वाची आहे, स्पीड जास्ती ठेवा. पण काहीच असं दबावाचं काम करायचं नाही आहे, म्हणजेच वाटीला प्रेस करायचं नाही आहे. अलगत अशा हातानं आपणाला ते पीठ म्हणजेच बॅटर आपणाला पसरून घ्यायचं आहे. इतकंच दोशामध्ये लक्षात ठेवला तर दोशा आपला येऊन जाईल, परफेक्ट असा दोशा येईल. दोशा खूप सोपा आहे, पण टिप्स काही लक्षात घ्यायच्या आहेत तेव्हाच दोसा. आजचा व्हिडिओ फ्रेंड कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, लाईक करण्यासाठी पैसे नाही आहेत, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. आणि मसाला दोसा म्हणाल तर त्यामध्ये आलूची भाजी घालायचं आणि फोल्ड करायचं आणि रोल करायचं त्याचं. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.